नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं त्यावेळेला अनंत करमुसे यांना प्रचंड प्रमाणात करण्यात आलेली मारहाण, बंगल्यावर नेऊन त्यांना जी काय मारहाण करण्यात आली मरेस्तोवर, ते प्रकरण प्रचंड गाजलं होतं. आणि त्याच्यामध्ये प्रमुख आरोपी म्हणून तत्कालीन मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेतलं गेलं होतं. आणि ते नाव त्यांच्या या सगळ्या एकूणच याचिकेमध्ये सुद्धा आहे, पोलीस तपासामध्ये आहे, इतर सुद्धा सहआरोपी त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये काही पोलीस अधिकारी आहेत, त्यांचंही नाव त्याच्यामध्ये आहे. तर हे सगळं प्रकरण जे आहे ते शमलेलं नाही अजूनही. या संदर्भामध्ये आता सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिगंट्स असोसिएशनने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर निवडणूक आयुक्त, ठाण्याचे पोलीस आयुक्त यांना एक पत्र लिहिलेलं आहे. आणि या पत्राच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते त्यांनी तिथे नमूद केलेले आहेत. त्या आधारावर त्यांनी या संदर्भात सरकारी वकिलांनी किंवा पोलिसांनी आता पुढची कारवाई करावी आणि या सगळ्या प्रकरणामधले मुख्य आरोपी जितेंद्र आव्हाड किंवा त्यांच्यासोबत असलेले जे आरोपी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची एक मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी जे घेतले ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आणि खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. हे जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये विविध आत्ता यापूर्वीच्या सर्वोच्च न्यायालयातल्या किंवा विविध कोर्टांमधल्या प्रकरणांचा कुठेतरी उल्लेख पण केलेला आहे, त्याचा आधार घेतलेला आहे. आणि त्याच्यामधून हे सगळं प्रकरण जे आहे ते किती गंभीर आहे आणि यापुढची कारवाई जी आहे ती होणं आवश्यक आहे आरोपींवर, अशा पद्धतीची मागणी केली आहे. त्याच्यामध्ये पहिला एक मुद्दा त्यांनी घेतलेला आहे की जेव्हा हे प्रकरण घडलं त्यानंतर जी कलमं जितेंद्र आव्हाड यांच्यावर लावण्यात आली ती कलमं सौम्य स्वरूपाची होती आणि त्याच्यामध्ये त्यांना जामीन मिळाला. पण नंतर पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यात आला आणि त्यानंतर त्याच्यावर एक कलम लावण्यात आलेलं आहे, ते आहे 364A. हे जे कलम आहे त्याअंतर्गत त्या व्यक्तीला आजीवन कारावास किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. पण आधीची जी कलम होती त्याअंतर्गत फक्त 7 वर्षांची शिक्षा जी आहे तुरुंगवासाची ती होऊ शकत होती. पण आता हे जे नवीन कलम लावलेलं आहे त्याअंतर्गत त्या व्यक्तीला आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. म्हणजे जितेंद्र आव्हाडांच्या विरुद्ध आता हे 364A कलम लावलेलं आहे. आणि त्याअंतर्गत मग आता हा जो जामीन दिला होता तो खरं तर रद्द करावा आणि या व्यक्तीला म्हणजे जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेण्यात यावं, त्यांची रवानगी कोठडीत करण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी लिटिगंट्स असोसिएशनने केलेली आहे. दुसरा जे त्याच्यामधला मुद्दा आहे तो म्हणजे हा जेव्हा जामीन घेण्यात आला जितेंद्र आव्हाडांकडून त्यावेळेला न्यायालयाला खोटी माहिती दिली, अशा पद्धतीचं म्हणणं या पत्रामध्ये मांडण्यात आलेलं आहे की माहिती जी आहे ती खोटी दिली, करमुसेंना आपण ओळखत नाही किंवा त्यांच्याशी आपला काही संबंध नाही, आपण या प्रकरणामध्ये नव्हतोच, अशा पद्धतीची एक प्रकारे स्टेटमेंट किंवा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, आपला युक्तिवाद तिथे मांडला होता आणि त्या आधारावर त्यांना त्या ठिकाणी जामीन देण्यात आला. पण तो जामीन रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी या एकंदरीत पत्रामध्ये करण्यात आलेली आहे. आणि ती यासाठी की त्यानंतर जेव्हा पुन्हा तपास करण्यात आला पोलिसांच्या माध्यमातून आणि तो तपास केल्यावर जी माहिती समोर आली त्या आधारावर हे लक्षात आलं की हे सगळे पुरावे उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे हे दाखवणारे पुरावे उपलब्ध आहेत. आणि ते पुरावे उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी त्यांना जो जामीन देण्यात आलेला आहे किंवा त्यासाठी जे त्यांनी कारण सांगितलं तो एक प्रकारचा बनाव होता, ते खोटं होतं हे स्पष्ट होतं आणि त्यामुळे हा जामीन रद्द करावा आणि या व्यक्तीला ताब्यात घेण्यात यावं, त्यांच्यावर पुढची कारवाई करावी, अशा पद्धतीची मागणी. तिसरा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत असलेले अंगरक्षक की त्यांना जी उपलब्ध करून देण्यात आलेली गाडी जी होती, ही गाडी किंवा हे अंगरक्षक हे सगळं जी ही जी सुविधा असते ती एखाद्या व्यक्तीला कधी देण्यात येते, तर जेव्हा त्या व्यक्तीने ती मागणी केलेली आहे आणि त्या व्यक्तीला उपलब्ध करून देताना ती शासनाकडून पुरवण्यात आलेली व्यवस्था असते. याचा अर्थ ही सार्वजनिक संपत्ती आहे, लोकांच्या पैशातून, लोकांच्या कराच्या पैशातून हे अंगरक्षक उपलब्ध करून देण्यात येतात, गाडी उपलब्ध करून देण्यात येते. पण त्यांचा वापर जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण करण्यासाठी किंवा त्यांचं अपहरण करण्यासाठी केला
अशा पद्धतीचा आरोप केला गेलेला आहे. आणि त्यामुळे सार्वजनिक संपत्तीचा जर एखादी व्यक्ती गैरवापर करत असेल, त्याचा अशा पद्धतीने वापर केला जात असेल, तर त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात यावी. आणि त्या व्यक्तीविरुद्ध अशा पद्धतीची कारवाई होऊ शकते की ज्याच्यात त्याला आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. पुढचा एक मुद्दा होता तो म्हणजे पोलिसांचा याच्यामध्ये असलेला सहभाग. संतोष गायकवाड हे तेव्हाचे पोलीस अधिकारी होते, त्यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये सहभाग आहे. अशा पद्धतीचा एक तपास जो आहे तो त्याच्या अंतर्गत हे सगळी माहिती समोर आली. आणि हे सगळं जे प्रकरण आहे ते एक प्रकारे पोलिसांना या सगळ्या प्रकरणात सामील करून घेऊन सौम्य स्वरूपाची कलमं लावून घेणं, किंवा पोलिसांनी आता खरं तर जेव्हा जामीन मागितला कोर्टामध्ये सुरुवातीला, तर तो जामीन मागितल्यावर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही, आपलं कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर आक्षेप नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे, तर याचा अर्थ पोलीस त्याला सामील आहेत आणि म्हणून पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी. आणि जितेंद्र आव्हाड आणि त्याच्यासोबत हे सह आरोपी असलेले संतोष गायकवाड यांनाही ताब्यात घेण्यात यावं, त्यांची रवानगी थेट कोठडीत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली. आता हे सगळं होत असताना एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये येतो, तो म्हणजे जितेंद्र आव्हाड यांची रवानगी कोठडीत करण्यात आली, किंवा या गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर आता होऊ शकतात 364A अंतर्गत. हे जेव्हा हे पत्रात नमूद केले त्यातून ही मागणी केलेली की यामुळे जितेंद्र आव्हाड हे बडतर्फ होऊ शकतात आमदार म्हणून, आमदारकी त्यांची जाऊ शकते. कारण अशा पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे किंवा कलम लावण्यात आली असतील आणि अशा वेळेला ती व्यक्ती शरण येत नसेल कोर्टाला, किंवा पहिला जो काही जामीन आहे तर पुन्हा किंवा ह्या नवीन कलम जे लावण्यात आलेलं आहे त्यावर ती व्यक्ती जामीन घेण्यास येत नसेल, तर अशा व्यक्तीला ताब्यात घेण्यात यावं आणि अशा व्यक्तीची आमदारकी जी आहे ती काढून घेण्यात यावी, अशा पद्धतीची तरतूद असल्याचाही मुद्दा त्याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे. तर हे सगळं प्रकरण असं आहे आणि हे काही महत्त्वाचे मुद्दे त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याशिवाय वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामधल्या अधिकाऱ्यांना ह्या सगळ्या प्रकरणात आता कोणत्याही तपासामध्ये सहभागी होता येणार नाही, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे, तपास आहे, तो CID मार्फत करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी त्याच्यात करण्यात आली. तेव्हा हे 5-6 मुद्दे जे आत्ता आहेत ते इतके गंभीर स्वरूपाचे आहेत की त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या भोवतीचा जो फास आहे तो आणखी घट्ट आवळला जाणार आहे. आणि ही सगळी मागणी जी आहे ती या लिटिगंट्स असोसिएशनने ज्या ज्या लोकांकडे केलेली आहे त्यातून ती पूर्तता होणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी आपले सरकारी वकील किंवा पोलिसांना हे आदेश द्यावेत अशी मागणी ती केलेली आहे. आणि ते आदेश देऊन ही कारवाई त्वरित व्हावी आमदार आणि त्यांच्यासोबत असलेल्या सह आरोपींविरुद्ध. ती कारवाई केली गेली नाही ते येत्या काळात ही जी असोसिएशन आहे ती आणखी काही पावलं जी आहेत ती उचलू शकेल. तर आता येत्या काळामध्ये काय होतंय बघूया. मात्र हे प्रकरण जे आहे ते निश्चितपणे आणखी गंभीर स्वरूपाचं होत चाललेलं आहे आणि त्यातून जितेंद्र आव्हाड यांच्या भोवतीचा फास जो आहे तो अधिकाधिक घट्ट होत चाललेला आहे आपल्याला दिसून येतोय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.